हॅलो मुलानो ह्या धड्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीने संख्या लिहिण्याबद्दल अजून जास्त शिकूया एके दिवशी वादळ नामक कासवाला एक गुहा दिसली वादळने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच त्याला आतून एक आवाज ऐकू आला जर गुहेत दडवलेला खजिना शोधायचा असेल तर तुला तीन दरवाजे उघडावे लागतील प्रत्येक दरवाजावर एक कोडे आहे जेव्हा तू कोड्याचे उत्तर बरोबर देशील तेव्हाच त्याचे दार उघडेल अचानक वादळला त्या निशाणाच्या वरती हा प्रश्न दिसू लागला आहे त्रिकोणाच्या कोनात योग्य ठिकाणी संख्या अशा प्रकारे भरा की प्रत्येक दोन कोनातील संख्यांची बेरीज ही त्यांच्या मधोमध लिहिलेल्या संख्येइतकी असेल वादळने कोडे सोडवण्यास सुरुवात केली त्याने सर्वप्रथम एकोणीसमध्ये दहा जोडली त्याला एकोणतीस मिळाली त्यानंतर त्याने एकोणीसमध्ये पंधरा जोडताच त्याला चौतीस मिळाली आता वादळने त्रिकोणाच्या बाजूला लिहिलेले अंक पाहिले त्याच्या लक्षात आले की ज्या बाजूला एकोणतीस ही संख्या आहे त्या बाजूच्या दोन्ही कोनांवर तो दहा आणि एकोणीस हे क्रमांक ठेवू शकतो आणि ज्या बाजूला चौतीस ही संख्या लिहिलेली आहे त्याच्या बाजूच्या दोन्ही कोनांवर तो एकोणीस आणि पंधरा हे क्रमांक ठेवू शकतो अशा प्रकारे वादळने सर्व अंक हे त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवले वादळचे उत्तर पूर्णपणे बरोबर होते गुहेचा पहिला दरवाजा उघडला आता वादळ अजून आत शिरला आणि त्याने दुसरे दार पाहिले दुसऱ्या दारावर वादळला हे कोडे दिसले येथे एक पवनचक्की आहे ह्या पवनचक्कीच्या पंखातील रिकाम्या जागा भरा आणि पुढील दरवाजा उघडा चला तर मग आपण वादळ सोबत या कोड्याचे उत्तर शोधूया मुलानो आपल्याला इथे काय करावे लागेल आपण सर्वप्रथम पवनचक्कीच्या बेरजेचे गणित सोडवूया पन्नास मध्ये जर आपण अडतीस मिळवले तर किती होतील अगदी बरोबर अठ्ठ्याऐंशी चला तिला आपण ह्या रिकाम्या जागेत भरूया आता आपण पवनचक्कीच्या वजाबाकीच्या प्रश्नाचे उत्तर सोडवूया आपण एकशे मधून अडतीस वजा केल्यास किती शिल्लक राहतील होय आपल्याकडे एकशे चौतीस शिल्लक राहिले आपण ते पवनचक्कीच्या दुसऱ्या रिकाम्या जागेवर भरूया आपले कोडे आता पूर्ण झाले आहे अरे वा पवनचक्की चालू झाली की वादळने देखील आपल्या सोबतच कोड्याचे उत्तर शोधले दुसरा दरवाजा उघडला तिसऱ्या दरवाजाकडे जाण्यासाठी वादळ अजून वेगाने पुढे जाऊ लागला अखेरीस वादळ तिसऱ्या दरवाजाजवळ पोहोचला तिसऱ्या आणि शेवटच्या दरवाज्यात वादळने हे कोडे पाहिले वादळने कोड्याचे उत्तर अगदी योग्य शोधले आहे आता तुम्ही देखील ह्या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा तिसरा दरवाजा उघडला आणि वादळला भरपूर संपत्ती मिळाली मुलानो ह्या धड्यात आपण बेरजेचा वापर करून कोणत्याही संख्येला वेगवेगळ्या मार्गाने लिहिण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली